दाखवणार आहे, बघू कसा रिप्लाय येतो. प्राजक्ता साडी दाखव. तुम्ही तिला नाही खरंच सांगते, इवन मी इमेज तिचे की तिच्यामुळे मी हा लातूरला क्लास घेण्याचा प्रयत्न केला, नाहीतर मी माझ्या इमेज सेमिनार बद्दल विचारायला लागले. मी इथं लातूरला कधी क्लासेस केले, ती माझ्या सोबत राहील आणि ओपनिंग आउटसाइडला जाऊन हिच्या वास्तुशांतीला मुंजला आम्ही येणारच आहे. आमचं डिझाईन बाहेर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला चान्स हवा. पाहून शिकणं आणि स्वतः शिकणं याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे ना. सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर पूर्ण प्राजक्ताने साडी शिवले आणि हे प्राजक्ताची आई आहे, ह्याच्यात कसं दिसतं माहिती नाही. आणि मागे वहिनी आहे, त्यांना ती साडी आम्ही होणार आहे, बघू कसा रिप्लाय येतो. प्राजक्ता साडी दाखव. आणि एक मेन म्हणजे एक पण सुई नाही तुटली प्राजक्ता कडून. माझ्याकडून दोन तुटल्या आणि ही अशी लेस आहे याची असं, आणि वेलवेटचं हे आहे, आणि पटकन तिने हे केलं म्हणजे शिकली असं काय तिला वेळ नाही. खूप डोकं इवन कोंब बनवणं म्हणजे हे आहे आणि एकदम आणि तिला दिसतंय पण उठून. आणि बरंच काय काय आयडिया केले, काय आयडिया केले याच्यावरती ते सांग. याच्यावर मी आता शेला केलाय ब्लाऊजच्या पिसचा एक वेगवेगळा. ऍक्च्युली झालं का येताना हा कपडा लेस धागा बिगा सगळं मी सोबत घेतले की तिला काहीच अडचण नको. परत काय घेतलं, अस्तर पण घेतला. आणि मी वेलवेटचा कपडा आणला ग्रीन कलरचा, तो 3 मीटरनी आम्ही असं घेतो कारण ते तुकडे म्हणजे तसं घ्यायचं असतं ग्रीन. मला बोलते मला शेला हवाय, बोलतात ना तिचं नशीब, त्यात तिचं ब्लाऊज आणि तो शेला पण झाला त्याच्यामध्ये. हे आम्ही अजून कुणालाही म्हणजे कुठल्या शेला हे केलं नाही. तर कुठे आहे शेलाचा कपडा आणि ते ब्लाऊज घेते, ब्लाऊज अजून ती शिवणार आहे. हा काय असा आई आई किती खुश आहे. आणि कुठे ते घेते हा साडी पूर्ण ती शिवली मी. हात नाही लावला कपडा नाही नाही हात हात नाही लावलं साडीला काय का बिलकुल. मी एक पण टिप नाही टाकले, कटिंग थोडं नंतर नाही घालून दाखवेल ना ती तुम्हाला नंतर त्याच्यावरती व्यवस्थित व्हिडिओ करून घालून दाखवणार आहे. ऍक्च्युली मीच थोडीशी थकले, एक दोन ठिकाणी जाणार होतो नाहीतर दोघी आम्ही हे करणार होतो. मी शिवताना पण पाहिलं तिने मग. आणि हा असा शेला करणार आहे हा कपडा. हा शेलासाठी आता त्याला फक्त लेस लावणार. खूप सुंदर याला पूर्ण साडे 8 मीटर म्हणजे तो थानच येतो. म्हणजे घेतानाच आम्ही ते कटपीस तसं घेतो की त्याच्यामध्ये मला वाटतं हे काय बोलतो 8.5 मीटर आणि ब्लाऊजचा कपडा लेस सोबत असं खूप मी पूर्ण साडी शिवून देते. मग बऱ्याच जणांना शिकायचं म्हणून तो पूर्ण पॅकच देतो, लेस सोबतच दिला त्याने सगळा. तो बसतो तेवढ्यात आणि क्वालिटी खूप क्वालिटी हिला विचारा क्वालिटी मध्ये काय फरक आहे. आपल्या वेलवेट सारखी नाहीये, खूप फरक आहे म्हणजे प्रत्यक्षात जिथं. आणि किती आहे तुम्हाला ते 3500 पूर्ण कपडा बसतो, ब्लाऊज बसतो त्याच्यामध्ये आणि शिवायला शिकतं. असं पण तुम्ही घ्यायला गेलं तर माग पडत आणि वजनाला पण नाहीये. वहिनी बाई काय म्हणता, काय नाव? योगिता. योगिता हा योगिता तू सांगा साडी कशी वाटते? खूप सुंदर, खुश एकदम. कॅमेऱ्यात येत नाहीये, फक्त आई दिसते. तू थोडीशी कव्हर हा कशी? खूप सुंदर आहे म्हणजे आहे. किती कधी येतील तुम्ही तिला? नाही खरंच सांगते, इवन मी इमेज आलं नव्हतं, म्हणले तिला शिकून जाईन मी. ती इतक्या पटकन पिकअप केलं माझ्यासमोर. मी काही तिला त्याच्या कटिंग दाखवलं, मी समोर उभी राहिली पण मी एकही टाका त्याला टाकला नाही. म्हणजे तिच्या ते लक्षात राहील पूर्ण. नाही आज ते ह्याचा आयडिया तिचीच होती. कशाची का? शेला शेलेची आयडिया तिचीच आहे. हा आणि मस्त आहे.
तिचं आहे की तिच्यामुळे मी हा लातूरला क्लास घेण्याचा प्रयत्न केला, नाहीतर मी माझ्या इमॅजिन मी इमॅजिन पण करू शकले नसते की मी आउट ऑफ झोन मी क्लासेस घेते. पण असं नाही, तिने खूपदा हे केलं आणि त्या दिवशी इमॅजिन मला वाटतं 5-10 मिनिटांमध्ये तिने मला क्लिअर सांगितलं की मला कपडा जो हवाय तो आणा. पण तिच्या ते सांगण्यावरून तिला कपडा पण चांगला भेटला, तिला ब्लाऊज पण चांगला भेटला, लेस असतात धागा आणि झालं. पण काल तिच्यासोबत माझं पण ब्लाऊज शिवून झालं, माझी पण साडी शिवून झाली. उदगीरला इथं देणार आहे म्हणजे कुठं तर आपण बोलतो ना काहीतरी देणं असेल, म्हणजे मी भले किती दिसू दे पण अशा जर स्टुडंट असतील ना तर खूप पुढे जाऊ शकतो. आणि बरेच जण लातूर सेमिनार बद्दल विचारायला लागलेत, मी इथं लातूरला कधी क्लासेस केले, ती माझ्या सोबत राहील आणि ओपनिंग आउटसाईडला जाऊन हिच्या मी हिला क्रेडिट देते. ऍक्च्युली मी तिला बोलले नाहीये, ती जेवढी हुशार आहे ना तिच्या 25% पण मी नसेल. इतकं पिकअप करणं, एवढं सगळं व्यवस्थित ठेवणं आणि न कंटाळता शिवली ती. म्हणजे माझ्या मी जसे शिवले आणि मेन म्हणजे मी जसं शिवते तसं शिवलंय तिने. म्हणजे मी हा काहीच असं फरक नाही करू शकत आणि खूप कौतुक आहे तिचं खरंच. आईचा चेहरा बघ किती खुला. नाही मी तिला तेच म्हणले, आता तू पुढे सुरुवात कर, एक 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 कर म्हणजे तेवढी मेहनत कर. नाही मेहनत नाही, आणि मी तिला स्वतः समोर उभं राहून ह्याच्यासाठी शिकवलं की नाही बाबा तुला म्हणजे शिकवायचं तर असं. ऑनलाईन पण केल्यावर तिने केलंच, ऑनलाईन आता पण करणार आहे. ते योगायोग जुळून आलं ते काळवेळ. हा भाच्याच्या मुंज्याच्या वेळेस काय तर तुमची वास्तुशांती, त्यावेळेस आम्ही दोघीच डिझाईन करणार आहे. आम्हाला विसरू नका लेकी बरोबर. आणि काय तर तिच्यासाठी खास बनणार असं तिघांसाठी आपण वेगळं डिझाईन खास असं. नक्की नक्की. आणि स्वभाव खूप छान आहे दोघींचा, सुनबाई खूप छान आहे जी लक्की आहे तेवढा म्हणजे. आणि हिने मला सगळीकडे प्रसिद्ध केलंय, कोणी असं नाही इवन बहीण तुझी का हा म्हणजे सांगितलंय, म्हणजे मला नव्हतं माहिती एवढं ह्याच्यामुळं. तर चालेल आम्ही पुढचा थोडासा प्रोग्राम करून घेतो, खूप छान वाटलं. बघूया आपला योगायोग कधी येतो भेटायचा. नाही वास्तुशांतीला मुंजीला आम्ही येणारच आहे, आमचं डिझाईन बाहेर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला चान्स हवा. ठीक आहे चालेल चालेल. हा ठीक आहे. तर त्या ऍक्च्युली आम्ही शिवतो तेव्हापासून तिच्या आईचा वहिनीचा बहिणीचा कंटिन्यू फोन होता त्यांना डिझाईन. आम्ही दोघी तयार होऊनच हे करणार होतो पण ते आम्हाला जमलं नाही. मी आता साडी पूर्ण दाखवते तुम्हाला, मी जशी शिवते तसं परफेक्ट शिवलं आणि पहिल्यांदा ट्राय केलं. ऍक्च्युली वेलवेटचा जो कपडा आपण ती शिवते म्हणजे नॉर्मल जो कपडा आहे, मी मला एवढी आयडिया नाही कारण मी तो कपडा कधी वापरला नाही. काय प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये? कपडा अस्तर सोडतो तो, म्हणजे सटकतो तो, म्हणजे जमतच नाही. खूप म्हणजे हे करून एका ब्लाऊजचा तो एक दिवसच घेतो तो कपडा. आणि म्हणजे फिनिशिंग पण नाहीये. तुम्ही हे पाहिल्यानंतर तुम्ही विचार करा हे कुठंतरी मी म्हणजे प्रोफेशनली जे रेग्युलर शिवतात तसं शिवलेले. मी शिवताना 2 सुया तुटल्या मी सांगते, पण ती शिवताना ते नाही झालं. म्हणजे ते एक लक्ष देऊन हा मागचा काष्टा आणि पायघोळ हे सगळं. ऍक्च्युली असे जे शिकणार आहेत त्यांच्या आग्रह खातर मी हा कपडा पूर्ण, कपड्यामध्ये आम्हाला काहीच मार्जिन नसतं कारण मी काढतच नाही आणि मी कपड्यांची ऑर्डर कधीच घेत नव्हते. पण तिला शिकायची इच्छा बघून तिने मला सांगितलं मी वेलवेटचा कपडा इकडून घेऊन येते. मी म्हणले वेलवेटचा कपडा अगर तू तिथून आणलीस समज, त्याला अगर शिलाई नाही बसली तर तो कपडा वाया जाणार, पैसे वाया जाणार. पण तिने डोळे झाकून माझ्यावरती विश्वास ठेवला की ताई तुम्ही कपडा घेऊन या, हा फरक आहे आणि तुम्हाला खूप महाग वाटतं पण साडी खरंच त्या क्वालिटीची आहे, तिला विचारा. हे एक झालं सुंदर आणि दुसरं कुठं आहे का दुसरं एक दाखव. आणि ब्लाऊज पण शिवलाय मस्त दिसतो, ह्याच्यावरती शेल्याचं तिने गेटअप केलंय. आणि हा ब्लाऊज आता ह्याला हुक लावायचं राहिलंय, हा असं सिंपलच तेच डिझाईन आहे, ह्याच्यामध्ये काय वेगळं केलं नाही. ह्याच्यावरती ह्याचा शेला करणार आहे त्याला. आता तो कधी करेल माहिती नाही तिला, तो कपडा आहे हा एवढा. किती मीटर घेतला आपण हा? 2.5 मीटर. तिची उंची जास्त आहे 2.5 मीटरचा. आता हे ब्लाऊजचं कट केलेलं राहिलंय तुकडा, तो करून लेस लावेल. हे अशा पद्धतीने तिने हे केलं. तुम्हीही पाहिलं की आई वहिनी, ऍक्च्युली बहीण पण वाट बघत होती पण उशीर झाला आम्ही तिला कॉल उद्या परवा करून. ती स्वतः टेलरिंगचं काम करते. कुठं राहते? परभणी. परभणीला राहते रेग्युलर. ती पण 2-3 असे ब्लाऊजेस शिवते. म्हणजे तुम्ही ह्याच्यात करिअर करू शकता किंवा समजा करिअर नसेल करायचं, आता हिला ह्याच्यामध्ये स्वतःसाठी शिवायचे अगर ऑर्डर सजासजे आले
तर ती घेते. ऑर्डर नाही आला तर तिला त्या गोष्टीची खंत नाही. पण तिचं एक आहे की मी माझ्यासाठी करते. हा ब्लाऊज तिने स्वतः शिवलेला आहे, हा पॅटर्न मी सुद्धा शिवलेला आहे. तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे स्वतःसाठी तर आपण हे करतो, बाहेर देण्यापेक्षा स्वतः. आणि ब्लाऊजची शिलाई किती तुम्हालाही माहिती? किती आहे का मॅक्झिमम त्या पण एरियात? भरपूर आहे, 250 रुपये तरी शिलाई. 250 रुपये. आणि दर एक ब्लाऊज पॅटर्न आहे तिचं, दर एक ब्लाऊज पॅटर्न आहे. साड्या तिच्या वेगवेगळ्या असतात, चॉईस खूप चांगले. ती अगर ह्याच्यात आता सुद्धा करिअर करायचं ठरवले ना, मी सांगू शकते माझ्यापेक्षा पण ती पुढे जाऊ शकेल. कारण एक तिचं जे शिकण्याचं किंवा ते करण्याची जी एक पद्धत आहे ना, खूप फास्ट पिकअप आहे तिचा. कंटाळा नाहीये, तेवढंच घरात पण लक्ष देते. तर तुम्हाला एकच सांगणं आहे, अगर तुम्ही स्वतःसाठी करत असेल किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी करत असेल तर तिलाच विचारूया. तुला काय वाटतं, म्हणजे आपण घरी बसून हे काम करू शकतो? करू शकतो. हा, ग्रॅज्युएशन झालंय तिचं, मग कशी का तुला आवड आहे ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये? आहे कलेची सुरुवातीपासून आवड, त्याच्यामुळे मग म्हणलं चला आपण हे पण करून पाहू. पण तुझा एवढा कसा काय विश्वास माझ्याकडे? ब्राह्मणी केली, शाही मस्तानी केली, वेलवेटचं केलं आहे. मी व्हिडिओची फिनिशिंग पाहिली सगळ्यांची, तुम्ही आलेल्या व्हिडिओची कमेंट वाचली, त्याच्यामुळे म्हणलं चला आहे, हे विश्वास ठेवण्यासारखं माणूस आहे. आपण विश्वास ठेवायला काही हरकत नाही. पण रिप्लाय लातूरकरांचा खूप छान आलाय, सेमिनार साठी ह्याच्यासाठी विचारतायत. आम्ही पुढे त्याचा प्रयत्न करू. ज्या कोणी कॉन्टॅक्ट केले त्यांना भेटायचा प्रयत्न करत आहे. माझंही पहिलं ट्रायल होतं. म्हणजे कसं आहे, म्हणजे मी शिकून बघितले की समजेल का ऑनलाईन. मला भीती नाहीये शिकवण्याचं, कारण मी जीव ओतून माझ्या परीने शिकवते. पण शिकणारा पण तेवढा. माझं शिकवणं कसं आहे? शिकवणं खूप सोप्या भाषेत आणि लगेच समजेल असं आहे. हा, कळते भाषा? कळते. किती प्रश्न विचारल्यावर सांगते की चिडते? नाही नाही, किती विचारा तुम्ही, तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. हा, ह्या बाबतीत तिलाईच्या बाबतीत. कारण कसं असतंय, जेव्हा आपण करतो समोरचा व्यक्ती अगर तेवढं त्याला काय बोलतात रिप्लाय दिला चांगल्या पद्धतीने, तर खूप हे वाढतं. मी तिचे आभार किती मानले तरी ते कमी आहेत. म्हणजे कुठून तरी एक सुरुवात जी असते, कुणा थ्रू तर होते. तर कुणीही कधी हे करिअरचं चालू करताना वयाचं किंवा ह्याचं हे करू नका, मनापासून करा कुठल्याही गोष्टी. अगर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. पण खूप छान आहे, म्हणजे ही साडी ऑलरेडी खूप फेमस झाले धनश्रीमुळे. क्लासेस जे सुरुवात केले सुरुवातीला सगळ्यांच्या ह्याच्यामुळेच केले मी. आणि ब्राह्मणीचा क्लासेस मी ऑलरेडी माझ्या घरी मी 5-6 जणींना शिकवलंय. पण ते एक डिझायनर किंवा हे कोर्सेस करतात त्या मुली, त्यांचं मी युट्यूबवर टाकू शकत नाही. कारण त्यांचे ते नियम आहेत. मला एवढंच होतं की मी कुणाला शिकवू शकते त्यांचा, अगर ते पुढे फायदा होत असेल तर ठीक आहे. मी त्यांचं हे नाही घेतलं, म्हणजे व्हिडिओमध्ये कुठंच त्यांचं नाव उल्लेख नाही केलं. तर हा तुला फायनली लुक दिसला ह्याचा, आता ही कधी वेअर करणार आहे मला नाही माहिती, पण तयार आहे. कसं वाटतं? खूप छान, खरे पाहून खूप समाधान. समाधान म्हणजे असं आपल्या मेहनतीचं कष्टाचं चित झालं सर. वाटलं होतं एवढ्या लवकर हे ब्राह्मणी साडी हे करशील? नाही नाही, हा नव्हतं वाटलं की येईल आपल्याला एवढा जड कपडा शिवता आला. असा एवढा जड पण नाही वाटतो आपल्याला वेल्वेटमुळे की आपल्याला? वेल्वेट जड येतो, पण हा कपडा नाही. 9000 जो कपडा आहे ना तो जड नाहीये. तो खूप असा हे आरामात शिवू शकतो. आणि नॉर्मल मशीनवर शिवले. मला तो एक डाऊट होता की नॉर्मल मशीनवर चालेल की नाही, कारण माझी फुल सेटल आहे. तुझी हाफ सेटल आहे ना? हा. तर चालेल, चला आम्ही दोघीकडून तुम्हाला धन्यवाद करतो. आणि व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि साडीशी वाटली पहिल्यांदा ट्राय केलं, विश्वास ठेवा माझ्याकडूनच नाही, तुम्ही कुणाकडूनही शिकू शकता अगर शिकायची तुमची इच्छा असेल. ही तर बऱ्याच गोष्टी युट्यूबवरून बघून शिकले. आणि पण तिला कुठं चान्स मिळाला हे कोर्स केल्यानंतर? तुला काय वाटतं कोर्स करणं किती जरुरीचं असतं? आहे तो आहे, पाहून शिकणं आणि स्वतः शिकणं याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे ना. प्राजक्ताचं ऐका, माझ्याकडे कुठंही काही करायचं म्हणजे स्वतः शिकू शकतो, त्याला वेळ जास्त लागेल, हे एवढाच फरक आहे. आणि कुणाकडून शिकले ना तर तुम्ही पटकन शिकू शकता. म्हणजे जिथं तुम्हाला बोलतात ना 100% खर्च करावा लागतात एनर्जी, तर त्याचा रिझल्ट कुठंतरी 25-30% येतो. पण जेव्हा तुम्ही कुणाकडून शिकता ते तुम्ही 50% शिकू शकता, हा फरक आहे. तर चालेल, चला आम्ही पुढचं काय तर आमचा प्रोग्राम ठरलाय त्याच्यासाठी वाट बघतायत मुलं, ते तुम्ही व्हिडिओमध्ये दिसेल काय आहे नक्की. तर साडीचं तर खूप छान आहे. तर पुढची अजून एक साडी राहिली ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मस्त दिसायला लागला यार माझ्यासाठी शिव. बर बर, नक्की बघूया. हिने प्रॉमिस केलंय हे बघ. असं अनकम्फर्टेबल वाटत का असं वाटायचं? तुला बघितल्यानंतर काय नाही वाटत आहे? चालेल, हिचा ब्लाऊज मला येतो, हिचाच घेऊन जाते. चालेल, चला भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये.